नमस्कार लोकसंदेश न्यूजमध्ये आपले स्वागत मी स्मिता यादव पाहूयात काही विशेष घडामोडी अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समितीच्या वतीने महिलांवरील वाढते अत्याचार या संदर्भातील कायद्यात बदल करून ते कडक करण्याबाबत निवेदन देण्यात आले दिवसेंदिवस महिलांवरील हल्ले करण्याचे अत्याचार करण्याचे प्रमाण वाढलेले आहे त्याला कुठेतरी जरब बसावी यासाठी काही मागण्या मान्य करण्यात याव्यात याबाबत हे निवेदन देण्यात आले यामध्ये महिलांवरील वाढते अत्याचार हल्ले या प्रकरणातील कायद्यात बदल करून ते अत्यंत कडक करावेत बलात्कार हल्ले जाळून मारणे या प्रकरणातील खटले फास्ट ट्रॅक कोर्टात चालून आरोपीला लवकरात लवकर शिक्षा देण्याची तरतूद करावी हिंगणघाट येथील प्रकरणात ज्येष्ठ सरकारी वकील उज्ज्वल निकम यांची नेमणूक करावी हिंगणघाट येथील प्रकरणातील अत्याचार पीडित युवतीच्या कुटुंबियांना मुख्यमंत्री सहायता निधीतून तात्काळ पंचवीस लाख रुपये मदत शासनाने करावी अशा सर्व मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले यावेळी प्रदेश उपाध्यक्ष सोमनाथ घाडगे प्रदेश सरचिटणीस अतुल वांगर जिल्हाध्यक्ष सतीश नाईक लक्ष्मण महाजन दीपक कोळगे अरविंद कोरडे जितेंद्र नाईक प्रताप देशमुख अमोल कांबळे पुष्पा कुंभार अविनाश कुंभार आदी उपस्थित होते आज आम्ही अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समितीच्या वतीनं महिलावरील जे वाढते आले आहेत जे अत्याचार आहेत त्या अत्याचारा च्या संदर्भातील जे कायदे आहेत ते कायदे कुठंतरी कडक झाले पाहिजेत ह्या ज्या प्रवृत्ती आहेत ह्या प्रवृत्तीला कुठंतरी आळा बसला पाहिजे कारण मागच्या का काळामध्ये आपण बघितलं की हिंगणघाटला जे एका शिक्षिकेवरती होतून जो जाळण्याचा हा झाला विषय झाला ह्या गोष्टी कुठंतरी थांबणं गरजेचं आहे या गोष्टी दिवसेंदिवस वाढत आहेत आपण रोज बघतोय की समाजामध्ये आपण रोज प्रसारा माध्यमामध्ये बघत असताना रोज दोन तीन गोष्टींचा आपल्याला त्या ठिकाणी रोज पाहावयास मिळत आहेत तर या कायद्यामध्ये कुठंतरी बदल होणं गरजेचं आहे कायदा कुठंतरी कडक होणं गरजेचं आहे यासाठी आम्ही आज अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समितीच्या वतीनं आज जिल्हाधिकारी कार्यालय सांगली येथे निवेदन जिल्हाधिकारी मॅडमांना निवेदन दिलेलं आहे ह्या मागण्या मान्य होणं खूप गरजेचं आहे भविष्यामध्ये ह्या गोष्टी कुठंतरी नाही झाल्या तरी आम्ही आमच्या आम संघटनेच्या वतीनं लोकशाही मार्गानं आंदोलन करण्याचा निर्णय या ठिकाणी घेतलेला आहे या या घटना कुठंतरी थांबणं गरजेचं आहे ह्या थांबवायच्या असतील तर आपल्याला समाजामध्ये कुठंतरी ह्या ज्या विकृती आहेत ह्या ठेसणं गरजेचं आहे कुठंतरी समाजाला प्रबोधन करणं गरजेचं आहे आपल्या आई बहीण आपली बायकू या आपल्या स्वतः कुठंतरी आपण त्या ठिकाणी बघून आपण जे काही करत आहेत या आपल्या स्वतःच्या आया बहिणींचा कुठंतरी विचार करणं गरजेचं आहे एखाद्या महिलेवर आचार कर अत्याचार करत असताना तिच्या मनाला काय वाटत असेल कारण एखाद्या महिनेवर महिलेवर जर अत्याचार झाला तर ती आयुष्यामध्ये खचून जाते याचा कुठंतरी विचार खूप करणं गरजेचं आहे समाजामध्ये ज्या काही लोक आहेत त्या समाजामध्ये शंभर टक्के त्या ठिकाणी विचार करून प्रत्येकानं वागणं गरजेचं आहे आणि त्या ठिकाणी वागत असताना आपल्यापासून त्याची सुरुवात कुठंतरी करणं गरजेचं आहे असं मला वाटतं या ठिकाणी